हॅलो स्टुडंट, हे आपलं हायवे इंजिनिअरिंगचं 28 नंबरचं लेक्चर. ओके, जसं की आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिलं की जे काही सरफेस ड्रेनेज जे असतात त्याचे दोन टाईप असतात, एक सायड ड्रेन आणि दुसरं कॅच वॉटर ड्रेन. ठीक आहे, तर आपण सायड ड्रेन जो काही टॉपिक आहे तो आपण मागच्या लेक्चरमध्ये पाहिला आहे. तर ह्या लेक्चरमध्ये आपण कॅच वॉटर ड्रेन, ओके, कॅच वॉटर ड्रेन पाहणार आहोत आपण. ओके, किंवा त्याला आपण कॅच वॉटर ड्रेन म्हणतो. ठीक आहे, तर द नेक्स्ट बघा, कॅच वॉटर ड्रेन म्हणजे नेमकं काय. रोड्स लेड ॲडजॉइनिंग हिल स्लोप्स मे हॅव टू फेस फ्लडिंग ड्यू टू वॉटर रनिंग डाऊन दिस स्लोप्स. ओके, द रेन वॉटर नीड्स टू बी इंटरप्टेड ऑर ट्रॅप बिफोर इट रिचेस द रोड सर्फेस. ओके, तर आपण पाहिलं हिल रोड्समध्ये काय होते की जे पण काय वॉटर जे काय फ्लो होते, ओके, ॲडजॉइनिंग एरियामधून, ठीक आहे, तर ते डायरेक्टली जे काही रोड वॉटर आहे डायरेक्टली रोड सर्फेसपर्यंत नाही हो. आपण त्यासाठी काय करतो, आपण त्याचं जे काही स्पीड कमी हो त्यासाठी आपण करतो कॅच वॉटर ड्रेन प्रॉडक्ट करतो. जसं की तुम्ही फिगरमध्ये पाहू शकता, इकडे आपलं हिल स्लोप आहे, हिल स्लोप वॉटर ड्रेन आउट होते किंवा वॉटर स्लोपने फॅली वॉटर स्लोपिंग डाऊन होते. ठीक आहे, तर इकडे काय आपला रोड पेमेंट सर्फेस आहे. ठीक आहे, तर आपण काय करतो या ठिकाणी कॅच वॉटर ड्रेन प्रॉवाइड केल्याने काय होतो की त्या वॉटर जो काय स्पीड होते तो पहिल्यांदा कमी होतो किंवा ते वॉटर तिथे कलेक्ट केलं होतं काही प्रमाणात. देन नेक्स्ट उरल्या जे काही वॉटर ते आपण रोड साईड ड्रेनमध्ये आपण हे करतो आपण, ठीक आहे, कलेक्ट करतो. त्यामुळे काय होतं, आपला जो काय पेमेंट आहे तिकडे त्याला काही धोका होत नाही किंवा तिथपर्यंत वॉटर टच होत नाही. ठीक आहे, तर अशा पद्धतीने कॅश ऑर्डर ड्रेन असतात. देन नेक्स्ट पॉईंट बघा, तर ह्या हा एक इथं पण दिसतं आपल्या कॅश ऑर्डर ड्रेन्स आपण, आणि हाच हीच जी फिगर आपण इकडं पाहिली आहे याच्यामध्ये बघा, तर इथं पण आपल्याला पाहायला भेटते हाच सेक्शन, हाच क्रॉस सेक्शन आपण इकडं ड्रॉ केला आहे. ठीक आहे, जसं की इकडून जे काही वॉटर होणार कलेक्ट जे होणारं जे काही वॉटर आहे ते वॉटर आपण काय करतो की कॅच वॉटर ड्रेनमध्ये पहिल्यांदा कलेक्ट करतो. देन नेक्स्ट तिथून खाली आपण साईड ड्रेन्स असतात बघा, आणि नंतर इकडं रोड पेमेंट असतो आपला. ठीक आहे, एका ब्रेस्ट ऑलवर आपण प्रोवाइड केला सर, ब्रेस्ट ऑलवर आपण प्रोवाइड केलं सर, काय प्रोवाइड करतो आपण सगळं की आपला जे काही रोड पेमेंट आहे ते एकदम व्यवस्थित राहावं, त्याला कुठल्या प्रकारचं डॅमेज नाही हो, त्यासाठी आपण काय करतो कॅश वॉटर ड्रेन्स आणि साईड ड्रेन्स प्रोवाइड करतो. ठीक आहे, तर नेक्स्ट पॉईंट बघा पर्पज, ह्याचं पर्पज काय नेमकं आपण का प्रोवाइड करायचं, जसं की आपण पाहिलं आपण की नेसेसिटी पाहिली होती आपण. देन नेक्स्ट याचं पाहिजे आपल्याला पर्पज का प्रोवाइड करायचं. ओके, तर नेक्स्ट बघा, फर्स्ट वन इज द बेसिक पर्पज ऑफ कॅश वॉटर ड्रेन्स इज टू ट्रॅप ऑर इंटरसेप्ट रेन वॉटर फ्लोईंग डाऊन द हिल्स. ओके, जे काही वॉटर ड्रेन आउट होते किंवा स्लोपिंगने फ्लोईंग होतं आहे, फ्लो होतं आहे, ठीक आहे, ते वॉटरचं स्पीड कमी करणं किंवा ते वॉटर जे आहे ते काही वॉटर आहे ट्रॅप करणं किंवा इंटरॅप्ट करणं, आपल्या काय करायचं ते जे ऑटर त्याचं स्पीड कमी करायचं किंवा ते कलेक्ट करायचं आपल्याला. ठीक आहे, त्याचं पहिलं फर्स्ट पर्पज झाला. देन नेक्स्ट इज टू रिड्यूस द व्हेलॉसिटी ऑफ फ्लो स्ट्रीम ऑटर ऑफ रन ऑफ, म्हणजे काय आपल्याला सेकंड जसं की तुम्हाला सांगितले मी ते काय ऑटर फ्लो होते किंवा जे काय ऑटर फ्लो करते वरून त्याची जी काय व्हेलॉसिटी ती कमी करण्याचं काम देखील कॅच वॉटर ड्रेन्स करतात. ठीक आहे, देन नेक्स्ट थर्ड इज काय टू प्रिव्हेंट ऑर मिनिमाइज द इरोजन ऑफ स्लोप्स विच मे वीकन द वीकन देम अँड गिव राईज टू स्लाइड्स. ओके, जे काय त्याचं काय जे काही इरोजन होणार आहे त्याला प्रिव्हेंट करण्याचं काम देखील कोण करतं, जे काही स्लोप्स आहेत तर स्लोपचं जे काय इरोजन होणार आहे, ठीक आहे, इरोजन होणार आहे त्याला जे काय त्याला स्ट्रेंथ देण्याचं काम किंवा त्याचं इरोजन रोखण्याचं काम कोण करतं, इथं कॅच वॉटर ड्रेन्स करतात. देन फोर्थ वन इज लीड द वॉटर सर्फेस फ्रॉम सर्फेस अवे फ्रॉम रोड सर्फेस टुवर्ड्स नॅचरल नाला ऑर सर्फेस वॉटर. ओके, तर हे सगळे त्याचे काय होते पर्पज होते. देन नेक्स्ट वन इज बघा सर्फेस ड्रेनेज ऑफ अर्बन एरियाज. ओके, सर्फ ड्रेन्समध्ये जे काही सर्फ ड्रेनेज असतं ते अर्बन एरियामध्ये कसं प्रोवाइड केलं जातं. ओके, जस्ट आपण तर पाहिलं आता की जसं आपण हिल रोडमध्ये पाहिलं आपण, सिमिलरली जर हे जर सर्फ ड्रेनेज जर असेल तर जे पण अर्बन एरिया असतात शहरी एरियाज असतात त्या ठिकाणी कशा पद्धतीने प्रोवाइड केलं जातं. ओके, द प्राईम डिफरन्स बिटवीन द अर्बन अँड रुरल हायवेज ऑर रोड इज दॅट अर्बन एरिया अर्बन रोड्स हॅव लिमिटेड लँड विड्थ. ओके, जसं की आपण पाहिलं की आपण हिल रोड किंवा आपण जे काही रुरल किंवा अर्बन एरियाचे रुरल एरियामध्ये काय होतं आपल्याला की जे काय लँड अवेलेबल होते ते जास्त होते, ठीक आहे, ॲज कम्पेअर टू अर्बन एरियाज. ठीक आहे, तर हा त्याचा मेन डिफरन्स आहे का, या ठिकाणी आपल्या काय लँड विड्थ असते ती कमी असते, लिमिटेड लँड विड्थ असते आपल्या अर्बन एरियामध्ये आणि रुरल एरियामध्ये आपल्याला सफिशियंट लँड विड्थ अवेलेबल असते. ठीक आहे, नेक्स्ट बघा ओपन ड्रेन आर नॉट प्रोव्हाइडेड अलॉंग अर्बन रोड्स. ओके, टू कलेक्ट द रेन वॉटर फ्रॉम द सर्फेस ऑफ रोड फ्लोईंग वेज कॅन बी अडॉप्टेड. ओके, तर आपण काय करू शकतो की ओपनली आपण प्रोवाइड करू शकत नाही डायरेक्टली, कारण आपल्याला फर्स्ट ऑफ ऑल काय असतं की आपल्याला लँड विड्थ कमी असते, तर आपण जे काही अरेंजमेंट प्रोवाइड करणार ती आपण ह्या पुढच्या दोन पद्धतीने करतो. मग कोणत्या दोन पद्धती त्याच्या, तर कॅच बेसिंग करू शकतो आपण किंवा इनलेट करू शकतो. ओके, कॅच बेसिंग किंवा इनलेट, मग पाहू आपण कॅच बेसिंग म्हणजे नेमकं काय किंवा इनलेट्स म्हणजे नेमकं काय. ओके, तर कॅच बेसिंग बघा, कॅच बेसिंग इज अ चॅम्बर कन्स्ट्रक्टेड अलॉंग द सिवर लाईन टू अलो क्लिअर वॉटर फ्रॉम फ्री ग्रिप्ड ऑर फ्लोटिंग डेब्रीज टू द कंबाईन सिवर ऑर स्ट्रॉम वॉटर ड्रेन्स. ओके, तर हे जे काही वॉटर ड्रेन्स असतात
जसं की तुम्ही फिगरमध्ये पाहू शकता, ठीक आहे. अशा पद्धतीने काय करतो आपण, कॅश बेसिन आपण प्रोव्हाइड करतो. ओके, रेन वॉटर और स्ट्रॉम वॉटर एंटर द कॅश बेसिन थ्रू द पर्क्युलेटर कवर विच दिस वॉटर इज फ्री ऑफ एनी लार्ज इम्प्युरिटीज. इट इज कॅरीड टू द नियर बाय स्ट्रॉम वॉटर ड्रेन और कंबाइंड सीवर थ्रू अ हुडेड पाईप्स. ओके, दिस इन्श्युअर दॅट द एंट्री ऑफ ओनली वॉटर, हेवी पार्टिकल्स ऑफ सँड और सिल्ट और ऑर्गॅनिक मॅटर सेटल ॲट द बॉटम ऑफ द कॅम्बर. दिस वेस्ट मॅटर नीड टू बी पिरियोडिकली रिमूव ॲज इट मे डिके अँड कॉज बॅड स्मेल. ओके, दिस मे बी ब्रीडिंग ग्राउंड फॉर मॉस्किटोज. ओके, तर अशा पद्धतीने काय असतात, कॅच वॉटर कॅच बेसिन जे असतात, ठीक आहे. आता हे जे काही कॅच बेसिन आहेत, कसे कुठं कन्स्ट करतो आपण, चॅम्बर कन्स्ट अलॉंग द सिवर लाईन. जे काही सिवर लाईन असते त्याच्या सिवर लाईनच्या शेजारीच आपण किंवा त्याच्यासोबतच आपण हे कॅच बेसिन कन्स्ट्रक्ट करतो, ठीक आहे. तर यामध्ये जे काही स्टोमचं वॉटर आहे किंवा जे काही रेन वॉटर ते आपण कलेक्ट करतो, ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज पुढचा पॉईंट बघा की इनलेट्स. ओके, इनलेट्स हा एक आपला नेक्स्ट पॉईंट आहे किंवा नेक्स्ट ऑप्शन आहे आपल्याकडं. तर इनलेट्स म्हणजे काय, इनलेट इज अ चॅम्बर, इनलेट्स इज अ कॅम्बर विच प्रोव्हाइडेड टू अलो स्टोम वॉटर इन साईड अँड रिमूव इट टू स्टोम वॉटर्स सिवर ड्रेन्स. ओके, दे आर प्लेस अलॉंग रोड साईड इज ऑफ अबाउट 30 meters to 60 meters डिस्टन्स. ओके, दिस शूड बी सो प्लेस दॅट स्टोम वॉटर इज क्विकली रिमूव फ्रॉम रोड सर्फेस विदाउट कॉजिंग फ्लडिंग. ओके, दिस इनलेट्स आर कनेक्टेड टू नियर बाय मॅन होल्स थ्रू पाईप्स. दिस इनलेट हॅज ग्रेटिंग ऑन द सर्फेस विच मे बी हॉरिझॉन्टल ऑर व्हर्टिकल. ओके, हे जे काही इनलेट्स असतात, हे जे काही इनलेट असतात त्यामध्ये जे आपण वॉटर कलेक्ट करतो, जे वॉटर असतं ते आपण मेन स्ट्रोम वॉटर जसं मेन जे काही मेन होल्स असतात त्याला कनेक्ट केलं असतं, ठीक आहे. तर अशा पद्धतीने इनलेट्स असतात, हे जे काही इनलेट्स असतात ते एक तर हॉरिझॉन्टल लावू शकता किंवा एक तर व्हर्टिकल लावू शकता. ओके, एक तर हॉरिझॉन्टल किंवा व्हर्टिकल लावू शकतो, दोन्ही पद्धतीने इनलेट्स असतात. जसं की आपण पाहूया, जसं की आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं, बघा फिगरमध्ये आपल्याला पाहायला भेटतं व्हर्टिकल इनलेट आणि हॉरिझॉन्टल इनलेट दोन्ही पण आपल्याला पाहायला भेटतं. तर व्हर्टिकल इनलेटमध्ये पहा, ठीक आहे, आणि हे खाली आपलं खाली पाहतो आपण ते हॉरिझॉन्टल इनलेट, ठीक आहे. तर अशा पद्धतीने इनलेट असतात. देन नेक्स्ट वन इज सरफेस ड्रेनेज. ओके, नेक्स्ट वन इज काय आपल्याला, सब सरफेस ड्रेनेज म्हणजेच काय, की जसं की पाहिलं आपण सरफेस ड्रेनेज, नेक्स्ट पॉईंट आपलं सब सरफेस ड्रेनेज म्हणजे काय, व्हेन मॉइस्चर कंटेंट ऑफ सॉइल एक्सिड बियॉन्ड अ सर्टन लिमिट इट अफेक्ट द स्ट्रेंथ ऑफ द सॉइल रोड फॉर्मेट आर द स्ट्रक्चर विच डायरेक्टली टेस्ट ऑन रेस्ट ऑन अंडरलेइंग सॉइल. हेन्स इट इज नेसेसरी टू कीप दिस सॉइल प्रॉपरली ड्रेनेज टू इन्ज्युअर गुड स्ट्रेंथ. ओके, जसं की पाहिलं आता आत्ताप्रमाणे पाहिलं का सब सर्फेस म्हणजे काय, रोडच्या वरती जे काय पाणी जमत ते पाहिलं आपण, आता पाहिजे आपल्या सब सर्फेस म्हणजे काय, रोडच्या खाली किंवा जे काही स्ट्रक्चर आपलं त्याच्या खाली, आता जे काय आपलं जे काही स्ट्रक्चर किंवा जे काही पेमेंट आपलं डायरेक्टली कशावरती रेस्ट आहे आपली, तर डायरेक्टली आपल्या सॉइलवरती रेस्ट आहे. ओके, जर मग ते सॉइलमधलं मॉइस्चर जर जास्त जर वाढलं, ठीक आहे, सॉइलमधलं मॉइस्चर जर जास्त वाढलं तर आपली जी काही स्ट्रेंथ आहे पेमेंटची ती रिड्यूस होऊ शकते किंवा त्याच्यावरती अफेक्ट करू शकतं. तर ठीक आहे, तर मग जे काय सब सॉइल जे काय मॉइस्चर आहे ते चेंज होऊ शकतं. ते काय चेंज होऊ शकतं, बघा सब सॉइल मॉइस्चर कंटेंट मे बी चेंज ड्यू टू, कशामुळे चेंज होऊ शकतं, फर्स्ट वन इज कॅपिलरी मूव्हमेंट ऑफ वॉटर, कॅपिलरी मूव्हमेंटवर चेंज होऊ शकतं. देन नेक्स्ट वन इज राईज इन ग्राउंड टेबल, ग्राउंड टेबल जर राईज झाला तर तेव्हा देखील होऊ शकतं. देन नेक्स्ट थर्ड वन इज पर्क्युलेशन ऑफ वॉटर थ्रू क्रॅक्स ऑर जॉईंट इन रोड्स. ओके, पर्क्युलेशन ऑफ वॉटर थ्रू क्रॅक्स ऑर जॉईंट्स. ओके, जे काही पर्क्युलेशन होणार आहे क्रॅक्समधून किंवा जॉईंटमधून त्यामधून देखील आपलं सब सॉइलचं मॉइस्चर इन्क्रीज होऊ शकतं, ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज बघा आपल्याला पुढचा पॉईंट, सब सर्फेस ड्रेनेज इज रिक्वायर्ड टू बी प्रोव्हाइडेड अंडर द फॉलोइंग सर्कमस्टेंसेस ऑफ रोड्स. ओके, जे काय सब सर्फेस ड्रेनेज आहे तर आपण कधी कधी प्रोव्हाइड करू शकतो, ठीक आहे, कधी कधी प्रोव्हाइड केलं पाहिजे, ठीक आहे. तर फर्स्ट वन काय, रोड इन कटिंग वेन सीपेज मे टेक प्लेस फ्रॉम स्लोप्स. ओके, देन नेक्स्ट वन इज रोड इज ॲट फुट ऑफ अ हिल ऑर माउंटेन. ठीक आहे, देन थर्ड वन इज ग्राउंड रूट हाय वॉटर टेबल विच मे कॉज वॉटर टू राईज बाय कॅपिलरी ऍक्शन इन द ओव्हरलिंग पेमेंट. रोड लेड टू क्लोज टू वॉटर बॉडीज. ओके, देन नेक्स्ट वन इज, ओके, सो नेक्स्ट वन इज फंक्शन ऑफ सबसर्फेस ड्रेनेज. म्हणजे काय आपण सबसर्फेस ड्रेनेज म्हणजे काय पाहिलं, ठीक आहे, नंतर त्याचं फंक्शन्स काय आपल्याला ते पाहिजे, ठीक आहे. सो फर्स्ट फंक्शन इज टू कीप द मॉइस्चर कंटेंट ऑफ रोड सब सॉइल विद इन द परमिसेबल रेंज. ओके, जे काही आपली जी काही सॉइल आहे पेपरच्या खाली त्याची जी काही मॉइस्चर कंटेंट आहे, ठीक आहे, विद इन परमिसेबल रेंजमध्ये ठेवायचं आपल्याला, ठीक आहे. देन नेक्स्ट वन इज टू इम्प्रूव द बेअरिंग कॅपॅसिटी ऑफ सॉइल जी काही सॉइलची काही बेअरिंग कॅपॅसिटी ती इम्प्रूव्ह करण्याचं काम सबसर्फेस ड्रेन्स असते. देन थर्ड वन इज टू मेंटेन द स्ट्रेंथ ऑफ द रोड, रोडची काही स्ट्रेंथ मेंटेन करायची ते पण त्याचं फंक्शन असेल. देन फोर्थ वन इज टू रिड्यूस द कॅपिलॅरिटी,
ठीक आहे. नेक्स्ट म्हणजे कॅपलरिटी रिड्यूस करण्याचं काम देखील त्याचं सबसर्फेस ड्रेनेजचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने या ठिकाणी आपण थांबूया. आपला जो काय नेक्स्ट पॉईंट आहे, टाइप्स ऑफ ड्रेन्स. ओके, तर आता हे जे काही ड्रेन्स वगैरे टाईप्स आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. ठीक आहे, सो थँक्यू.